वैरीचं डोकं भांडलं होतं. प्रत्येक सेकंदाला पुढे सरकणारा सेकंद काटा मेंदूवर घण्याचे घाव घालत होता. ती वैतागून उठली. रात्रीचे 12:30 वाजले होते. ती आज डॉक्टरांकडे जाऊन दोन्ही कान साफ करून आली होती, त्यामुळे कानांची संवेदनशीलता वाढली होती. बाहेरून येणारा शुल्लक आवाजही सरळ कानाच्या पडद्यांवरती आदत होता. डोकं उठत होता. कापसाचे पोळे आधीच कानात कोंबले होते, पण व्यर्थ. ती उठली व तिने घड्यातील सेल काढून घेतले. आता तरी झोप लागेल या आशेने ती पुन्हा बेडवर आली. 8 झाली. काही क्षण गेले आणि कुठून तरी टप टप आवाज येऊ लागला. दोन आवाजात गॅप भरपूर होता, पण एक लय होती जी लक्ष वेधणारी होती. टप 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 टप. तिने उशी डोक्यावर ठेवली व कान दाबून घेतले आणि आवाजावर लक्ष केंद्रित करू लागली. आवाज येतच होता. ती तणकून उठली व आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. बाथरूमच्या नळातून थेंब टबमध्ये पडत होते. तिने टबही साईडला ओढला व नळही घट्ट बंद केला. पुन्हा येऊन बेडवर आडवी झाली आणि झोप लागली असावी. वरच्या फ्लॅटमधून आवाज येत होता, खुर्ची सरकवण्याचा आणि मुलांच्या पळण्याचा, जसं एखादं लहान मूल वरच्या फ्लॅटमध्ये पळत असावं. तिने थोडा वेळ दुर्लक्ष केलं, आवाज बंद होईल म्हणून, पण मनात प्रश्न होताच, एवढ्या रात्री मुलं कशाला पळतील, तेही बंद फ्लॅटमध्ये. तिच्या अंगावर शहारे आले. आधीच थंडीचे दिवस, त्यात हा प्रकार. तिने शाल तोंडावरून ओढून घेतली, झोपण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्या आवाजाने आता मेंदूचा ताबा घेतला होता. ती नाराजाने उठली, अंगाभोवती शाल गुंडाळली व दार ओढून बाहेर आली. बाहेर दार बंद केलं, कुलूप लावलं. हळूहळू जिना चढून धबक्या पावलाने वर जाऊ लागली, घाबरत घाबरत. आवाज येतच होता, खुर्ची सरकवण्याचाही आणि मुलांच्या पळण्याचाही. कमाल आहे, मगाशी एकच आवाज होता, आता तर आवाज वाढतायत. काय प्रकार आहे? वरचा फ्लॅट खरोखर बंद होता. बाहेरून कुरूप होतं. तिचं लक्ष जिन्याकडे वरच्या बाजूला गेलं. तिथे अंधारात 2-3 लहान मुलं तिला दिसली. ती एकटक तिच्याकडे बघत होती. हिची नजर जाताच ती गच्चीवर पळाली. ए अरे, एवढ्या रात्रीचे गच्चीवर काय करताय? असं म्हणत ती जिना चढून वर गेली. गच्चीचं दार सताळ उघडं होतं. 3-4 लहान मुलांची पळापळ सुरू होती. ए अरे, काय करताय? तिचा आवाज ऐकताच एका मुलाने खुर्ची पॅरापिट वॉलकडे ओढली. आम्ही खेळतोय असं म्हणून वरून, म्हणजे गच्चीवरून उडी मारली. 3-मधली बिल्डिंग होती. वैदीला घाम फुटला व तोंडातून किंकाळी. ती तिकडे धावली, पण तोवर उशीर झाला होता. अजून एका मुलाने खुर्चीवर चढून उडी मारली होती व बाकीचे टाळ्या वाजत होते, उड्या मारत होते. तिने वाकून खाली बघितलं. तिला वाटलं खाली मुलं पडलेली दिसतील रक्ताच्या थारोळ्यात, पण खाली कोणी नव्हतं. तिने घाबरून विचारलं, ही मुलं कुठे गेली? उत्तर आलं, गायब झाली. काय? हो. अशी कशी गायब झाली? अशी, असं म्हणून ती मुलंसुद्धा अदृश्य झाली आणि वैद्यही ती तिथेच चक्कर येऊन कोसळली.